नमस्कार, मी विद्या। तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय चविष्ट अशी सिंहगडची कांद्याची चटणी करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी तीन कांदे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेत। दोन चमचे घरचा लाल मसाला तुमच्या तिखट आवडीप्रमाणे, दोन चमचे तेल, दोन पिंच हिंग आणि चवीप्रमाणे मीठ। सर्वप्रथम आपण कांदा आहे तो कांदा चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्या कांद्याची पाकळीन पाकळी आहे ती चांगली व्यवस्थित अशी मोकळी झाली पाहिजे, म्हणून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा। ही कांद्याची चटणी पिठलं भाकरीबरोबर किंवा कांद्याच्या भजीबरोबर फारच छान लागते। चांगले मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे लाल मसाला घालायचा। लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा, जसं तुम्ही तिखट खात असाल त्या पद्धतीने इथं लाल तिखट घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण मिक्स करते तोपर्यंत आपल्याला इकडे तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला मिक्स करून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। रोज आपण भाजीत मीठ घालतो त्याच्यापेक्षा थोडं जरा जास्त घालायचं, म्हणजे ही गरम गरम भाकरीबरोबर ही कांद्याची चटणी फारच सुंदर लागते आणि खूप टेस्टी लागते। याला आपल्याला दुसऱ्या भाजीची गरज नाही। चांगलं मिक्स करून झाल्याच्यानंतर ह्याच्यावर आपण आता तडका देणार आहोत। तेल आहे ते असं आपलं कडकडीत गरम झालं पाहिजे। तेलातून चांगला धुवा निघाला पाहिजे। त्याच्यामध्ये दोन पिंच हिंग घालायचा आणि हिंग घातल्याच्यानंतर जी फोडणी आहे ती आपण ह्या कांद्यावरती चूर 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 वाजली पाहिजे। अशी फोडणी दिल्याने कांद्याला टेस्ट आहे ती एकदम अलगच येते आणि खूप टेस्टी आपली चटणी लागते। अशी ही आपली झटपट होणारी सिंहगडची कांद्यावरची चटणी खाण्यासाठी तयार आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर तिला कलर पण आलेला आहे आणि टेस्टला पण फारच सुंदर लागते। नक्की करून बघा, गरम गरम भाकरीबरोबर अफलातून लागते। जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही घाई गडबडीमध्ये लाईक करायचं विसरता, तुमची एक लाईकने माझा व्हिडिओ आहे तो पुढे जाऊ शकतो, म्हणून लाईक करायला विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।